नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. नवी मुंबईतील तरलेशा टेक्सटाईलमध्ये कामगाराला झाली बेदम मारहाण. ठाणे गरिबांच्या ताफ्यात लवकरच 250 नव्या बसेस होणार दाखल. आणि भीमशक्ती संघटनेकडून आज ठाण्यात बेल रोको. कामगार चळवळीमध्ये अग्रेसर असलेल्या नवी मुंबईतील टेक्सटाईल कामगार संघटनेवर गेल्या काही दिवसांपासून कामगार एकता या संघटनेची गुंडगिरी चालू असून टेक्सटाईल कामगार संघटनेतील एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध टेक्सटाईल संघटनेच्या कामगारांकडून केला गेला. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. 8 दिवसापूर्वी तरलेच्या टेक्सटाईलमध्ये काम करणाऱ्या कामगाराला एकता युनियनच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. टेक्सटाईल कामगार संघटनेतील हा कामगार असल्यामुळे त्याला एकता युनियनकडून मारहाण केली असल्याचं या कामगाराकडून आणि युनियनकडून सांगितलं गेलं. नवी मुंबई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून देखील 8 दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. शिवाय FIR देखील दाखल करून घेतली नाही. त्याच्या घरातील तो एकटाच कमवत आहे. तसंच त्याचा मुलगा अपंग असून त्याच्यावरील औषधोपचारांसाठी लागणारा खर्च कोण उचलणार असा सवाल यावेळी पीडित कामगाराच्या पत्नीनं उपस्थित केला. तर यावेळी टेक्सटाईलचे संजय वढावकर म्हणाले की जास्तीत जास्त कामगार आमच्या संघटनेमध्येही येत असल्यानं ते रोखण्यासाठीच आमच्या कामगारांवर हल्ले होत आहेत. तसंच त्यांना फूस लावून दुसरीकडे वळवण्याचं काम कामगार एकता करत आहे. आम्ही याचा निषेध करण्यासाठी इथे जमलो आहोत. पोलीस आमच्या तक्रारीला गांभीर्यानं घेत नसल्यामुळेच आम्ही उद्या गृहमंत्र्यांकडे जाणार आहोत. या युनियनमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांना नौपाडा येथील ऑफिसमध्ये जाऊन एकता कामगार संघटनेनं धमकी दिली होती. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून देखील पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचं टेक्सटाईल कामगार संघटनेकडून सांगण्यात आलं. कामगार एकता युनियनची ही गुंडगिरी कधी थांबणार? पोलीस त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल टेक्सटाईल कामगार संघटनेकडून उपस्थित केला जात आहे. कंपनीचं संचालक मंडळ एकता युनियनला हाताशी धरून संगनमतानं आमच्या युनियनवर दबाव आणण्यासाठी कामगारांना मारहाण करण्याचा प्रकार करत असल्याचा आरोपही यावेळी वढावकर यांनी केला. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? चौपाय TGSB मध्ये खात आहे. हो आहे. गुड. ATM कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही ATM मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही ATM मध्ये तुम्ही TGSB चे ATM कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. दिनांक 6-12 जानेवारी दरम्यान पोलीस ट्रेनिंग कॉलेज नाशिक इथे पार पडलेल्या 26th महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये देवकी राजपूत हिनं कुस्ती आणि जुदो या दोन्ही खेळात 62 वजनी गटाखालील स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तर भूपेंद्रसिंग राजपूत यांनी जुदो खेळात 73 किलो तर वजनी गटात कांस्य पदक मिळवलंय. सदर स्पर्धेसाठी एकूण 2500 विविध खेळातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. देवकी राजपूत या सध्या नागपूर इथं पोलीस प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी जुदो आणि कुस्ती या दोन्ही पदकांची लयलूट केली आहे. तसंच आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कुस्ती आणि जुदोमध्ये सलग 2 वर्ष सुवर्णपदकांची मानकरी ठरल्या आहेत. तसंच त्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत कुस्ती आणि जुदोमध्ये सलग 2 वर्ष सुवर्णपदकांच्या मानकरी ठरल्या आहेत. भूपेंद्रसिंग राजपूत हे सध्या ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी देखील जुदो खेळात राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवत पदकं पटकावली आहेत. तसंच आंतरमहाविद्यालयीन जुदो स्पर्धेत त्यांनी सतत 3 वर्ष सुवर्णपदकं पटकावली आहेत. आणि 2012 उत्कृष्ट जुदोपटू या सन्मानानं त्यांना गौरवण्यात आलंय. हे खेळाडू त्यांचे वडील आणि प्रशिक्षक देवसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जुदो आणि कुस्तीचे सरस्वती क्रीडा संकुल इथे मार्गदर्शन घेत आहेत. वेटिंग फॉर प्रॉपर्टी प्राइसेस टू कम डाउन. ग्रेट व्हॅल्यू डील्स ऑन होम्स अँड लोन्स अवेट यू इन ठाणे. MCHI Kridai presents Thane Property Expo 2014. 17th to 20th Jan 2014, Highland Garden, Dhokali Road, Kolshet, Thane West. दिवंगत कवी नामदेव ढसाळे यांना भारतरत्न द्यावा या मागणीकरता भीमशक्ती संघटनेकडून ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरात आज रेल रोको आंदोलन करण्यात आलं. दलित पॅन्थरचे नेते कवी नामदेव ढसाळ यांना भारतरत्न द्यावा. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भीमशक्ती संघटनेकडून दलित पॅन्थरचे नेते नामदेव ढसाळ यांना भारतरत्न द्यावा आणि तो लवकरात लवकर जाहीर करावा या मागणीसाठी मुंबईकडे जाणाऱ्या लोकल्स 15 मिनिटं रोखून धरल्या. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊन 15-20 मिनिटं रेल्वे सेवा उशिरानं धावत होती.
समाजातील खालच्या थरातील समजल्या जाणाऱ्या वैश्यांसाठी केलेल्या तसंच दलित वर्गांसाठी केलेल्या कामांचा दाखला देत कवी नामदेव ढसाळ यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी केंद्र सरकारकडे भीमशक्ती संघटनेनं केली असून आजकाल कुणालाही भारतरत्न दिलं जातं त्यामुळे लवकरात लवकर केंद्र सरकारनं भारतरत्न नामदेव ढसाळ यांना द्यावं अशी मागणी भीमशक्तीकडून करण्यात आली आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी 12 आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. हलत डुलत चालणाऱ्या ठाणे परिवहनच्या ताफ्यात लवकरच 250 नव्या बसेस दाखल होणार आहेत. परिवहन सेवेत चालक आणि वाहकांची संख्या कमी असल्यानं या बसेस कंत्राटी पद्धतीनं चालवण्याचा घाट परिवहन व्यवस्थापनानं घातला आहे. परिवहन ताफ्यात सध्या 313 बसेस असून त्यातील केवळ 200 बसेसच रस्त्यावर धावत आहेत. या बसेसची संख्या तुलनेनं कमी असल्यानं अनेकदा मार्गांवर त्या उपलब्धच होत नाहीत त्यामुळे परिवहनला वारंवार प्रवाशांच्या संतापाचं धनी व्हावं लागत आहे. अनियमितता भ्रष्टाचारामुळे आधीच ही सेवा पोखरली गेलीय. परिवहनचं गाडं रुळावर आणण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त आर ए राजीव यांनी त्यावर पालिकेचं कसं नियंत्रण राहील असा प्रयत्न केला. त्यातही यश न आल्यानं ठाणेकरांसाठी त्याने ट्रामचा प्रस्ताव ठेवला मात्र त्याचंही गाडं पुढे सरकताना दिसत नाही. ठाणे परिवहननं अखेर पालिकेनं जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत नव्या बसेस खरेदीसाठी केंद्राकडे पाठपुरावा केला असून त्याला यश आलं आहे. या योजनेअंतर्गत 250 बसेस येत्या काही दिवसात परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बसेस चालवण्यासाठी परिवहनकडे अतिरिक्त कर्मचारी वर्ग नसल्यानं या बसेस कंत्राटी पद्धतीनं चालवण्याचं परिवहन व्यवस्थापनानं ठरवलं आहे. 1989 रोजी सुरू झालेली ठाणे परिवहन सेवा सुरुवातीच्या काळात चांगली सेवा पुरवत होती मात्र कालांतरानं अनियमितता आणि भ्रष्टाचाराची कीड लागलेली ही सेवा पोखरली गेली. परिवहनची विनापरवाना असलेली स्थावर मालमत्ता भाड्यानं देऊन ही सेवा सक्षम करण्याचेही प्रयत्न झाले मात्र त्यात अपयश आलं. ही सेवा सुरू झाली तेव्हा ठाणे शहराची लोकसंख्या कमी होती. आज घडीला हे शहर झपाट्यानं वाढत असून बसेसमुळे ही सेवा सक्षमपणे नागरिकांना देण्यास परिवहन प्रशासनाला अपयश आलंय. परिवहनच्या ताफ्यात नव्या 250 बसेस दाखल झाल्यानंतर ही सेवा सुरळीत होईल का असा सवाल ठाणेकरांनी उपस्थित केला आहे. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाण्यातील दीपश्री कर्वे हिनं दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम इथं झालेल्या 59व्या राष्ट्रीय शालेय जुदो क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली आहे. 19 वर्षाखालील 61 किलो वजनी गटांची ही स्पर्धा होती. दीपश्री कर्वे ही सतत 5 वर्ष राष्ट्रीय खेळात सहभागी होतीये. ती केळकर महाविद्यालयात 12वीत शिकत असून तिचं जुडोचं प्रशिक्षण ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुल नौपाडा इथे सुरू असून प्रशिक्षक देवसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेतेय. सदर स्पर्धेसाठी विविध राज्यातील 600 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. दीपश्री कर्वे हिनं जम्मू काश्मीर पंजाब हिमाचल प्रदेश आणि केव्हीएस अशा बलाढ्य संघातील खेळाडूंवर मात करत कांस्य पदकाची कमाई केलीय. संपूर्ण ठाण्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नवी मुंबईतील तरलेजा टेक्सटाईलमध्ये कामगाराला झाली बेदम मारहाण. ठाणे परिवहनच्या ताफ्यात लवकरच 250 नव्या बसेस होणार दाखल आणि भीमशक्ती संघटनेकडून आज ठाण्यात वेग रोको. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई लेक आदर्शनगर समोर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326.
चला मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.